आणि विदर्भात पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीची आणि इतर गोष्टींची विरोधी पक्षनेते अजित पवार सध्या पाहणी करतात. सध्या चंद्रपूरमध्ये याच दौऱ्यात अजित पवार बोलतात. एरियामध्ये पाऊस झाला, तीच गोष्ट वर्धा धरणाची झाली. वर्धा पण लवकर भरलं, वर्धा नदीचं पण पाणी, तिकडं वैनगंगेचं पाणी, इकडं इरई धरण पण आपलं भरलं. इरईचं पाणी असं हे इरईचं पाणी वर्धेत, वर्धेचं पाणी वैनगंगेत, हे पुढं जात असताना वैनगंगेला एवढ्या मोठ्या प्रमाणावर पूर आला की त्या पुरानी वर्धेचं पाणी दाबलं, वर्धेच्या पुरानी इरईचं पाणी दाबलं गेलं आणि ते सगळं आपल्या शहरामध्ये उलटं फिरलं. का तर शहरामध्ये पण जेवढ्या कॅपॅसिटीचे उडे नाले असायला पाहिजे होते तेवढे अतिक्रमण केल्यामुळं, नियोजन शून्य तिथं कारभार झाल्यामुळं हे होऊ शकलेलं नाही. अशा या सगळ्या गोष्टी आम्ही प्रशासनाच्या लक्षामध्ये आणून दिल्या. उद्याच्याला जेव्हा अधिवेशन सुरू होईल तेव्हा पण अधिवेशनामध्ये हे मुद्दे सांगण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी यांना त्यांनी करणारच आहोत. दुसरं म्हणजे WCLच्या उत्खनन जे होतं आणि ते उत्खनन करत असताना जी योग्य माती नाही आहे ती माती सरळ नदीमध्ये टाकलं जातं. म्हणजे काही शहरांच्या मध्ये जसा राडारोडा नदीत टाकला जातो तशा पद्धतीनं मलबा नदीत टाकला जातो, तसं इथं नदीमध्ये हा सगळं माती टाकली जाते आणि त्याच्यामुळं नदीचं पात्र अरुंद होत आहे, मध्ये झुडपं पण झालीत. मी खरं तर त्यांना मागे उपमुख्यमंत्री असताना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्याद्वारे मिटिंग घेतली होती, खासदारांनीच ती मिटिंग मला घ्यायला लावलेली होती. त्यावेळेस आम्ही त्यांना सांगितलेलं होतं की यांत्रिकी विभागाची मशिनरी विदर्भ इरिगेशन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने लावावी आणि ते काम ताबडतोब करून घ्यावं. परंतु त्याच्यामध्ये ज्या पद्धतीनं ते काम सुरू व्हायला पाहिजे होतं, आत्ता अधिकाऱ्यांनी सांगितलं ही अडचण आली, खासदारांनी सांगितलं त्यांना डिझेललाच पैसे नव्हते, विवंड डिझेलला पैसे नव्हते, तर DPCमधनं नाविन्यपूर्ण योजनेतनं 3 ते 5% रक्कम खर्च करायला मान्यता असते, ते पैसे खर्च करायचे. किंवा खनिज चे पैसे जे आपल्या वाट्याचे मिळतात, मला वाटतं इथं 60 कोटीपेक्षा जास्तीची रक्कम 225 कोटी असं खासदार साहेब सांगतात. जी काही रक्कम वर्षाची असेल त्याच्यातले 2-5 कोटी रुपये डिझेलला गेले असते, याच्यापेक्षा जास्त झालं नसतं. वास्तविक कुठल्या कामाला आपण प्राधान्य दिलं पाहिजे हे प्रशासनाने नीट लक्षात घेतलं पाहिजे आणि तिथल्या लोकप्रतिनिधींनी तिथल्या संबंधित मंत्र्यांनी पण या संदर्भामध्ये सूचना तशा